नमस्कार मी मनोहर इनामे सर सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा यत्ता दाऊ येथील सर्व पालक दाऊ येथील सर्व पालकांचे सर्व नातेवाईक सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यापासून म्हणजे सतरा तारखेपासून तर दिवाळीच्या सुट्ट्या संपेपर्यंत म्हणजे नऊ तारखेपर्यंत बावीस दिवस आणि या बावीस दिवसामध्ये आपण दररोज एक पोयम एक चॅप्टर म्हणजे जसं सिक्वेन्स आहे त्यानुसार त्या ठिकाणी आपण घटक घेणार आहोत आपले इंग्रजी विषयाचे एकूण बावीस घटक आहे कविता आणि धडे मिळून तर त्या ठिकाणी आपण आतापर्यंत वन पॉईंट वन झालं आपलं वन पॉईंट टू झालं आणि वन पॉईंट थ्री सुद्धा काल झालेला आहे आपण वन पॉईंट वन अ टीनेजर स्पेअर बघितलं वन पॉईंट टू अँड एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड बघितलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण बास्केट फुलऑफ आप, मुनलाईट ही पोएमसुद्धा बघितली आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन पॉईंट फोर बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला दिसत दिसायला मिळेल ठीक आहे तर जे जे विद्यार्थी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांनी ज्यांनी पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनासुद्धा पाठीमागचे व्हिडिओ बघायला मिळेल आपण चॅनलच्या सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या नोटिफिकेशन आपल्याला मिळेल किंबहुना आपण त्या ठिकाणी माझ्या चॅनलचं चा पेज सर्च केल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळेल असो चला जास्त वेळ न घेता आपण आजचा जो आपला पुढचा चौथा घटक जो आणि जो असा घटक आहे की जे की तुमच्या फक्त सिलेबस पुरता मर्यादित नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप महत्वाचा घटक आहे त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य जोडल्या जा आजच्या घटकाचं नाव आहे वन पॉइंट फोर वन पॉइंट फोर काय घटकाचं नाव बी स्मार्ट बी स्मार्ट आता बी स्मार्ट बी स्मार्ट म्हणजे काय बी स्मार्ट म्हणजे हुशार बना किंवा हुशार व्हा हुशार बना किंवा हुशार व्हा बरोबर मग आता आपण हुशार कसे बनणार हुशार कसे होणार यासाठी या, या पाठामध्ये काय खरच महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या की तुमच्या सिलेबस पुरत्या मर्यादित नाही तर अभ्यासासाठी सुद्धा मर्यादित अभ्या सिलेबससाठीच मर्यादित नाही तर आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आणि उपयोगाच्या ठरणाऱ्या या गोष्टी आहे असो चला तुम्ही तुमचं बुक्स त्या ठिकाणी ओपन करा पेज नंबर ट्वेंटी टू इयत्ता दहावी सर्व विद्यार्थ्यांनी बुक्स ओपन करून त्या ठिकाणी लक्ष द्या आणि मी काय शिकवतो तर ते पण लक्ष द्या अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला हा चॅप्टर समजून सांगतोय चॅम्पियन्स आर मेड इन अ जिम्स चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इन दे जे विजेते लोक असतात जगत जेते लोक असतात विजेते लोक असतात तर ते कुठल्याही पद्धतीने जिममध्ये बनत नसतात तर ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने बनत असतात क कारण त्यांच्याकडं मुद्दामच आतूनच काहीतरी त्यांच्याकडे काहीतरी गोष्ट असती अ डिझायर अ ड्रीम अ त्यांच्याकडे तीव्र इच्छाशक्ती असते त्यांच्याकडे स्वप्न असतं आणि त्यांच्याकडे दूरदृष्टिकोन असतो या सगळ्या गोष्टीमुळेच ते चॅम्पियन होत असतात इतर व्यक्ती चॅम्पियन होऊ शकत नाही दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल त्यांच्याकडे दोन महत्वाच्या गोष्टी असतात एक म्हणजे कौशल्य आणि दुसरं म्हणजे इच्छाशक्ती बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल पण त्या ठिकाणी इच्छाशक्तीपेक्षाही सुद्धा कौशल्य खूप महत्त्वाचा सॉरी कौशल्यापेक्षाही त्या ठिकाणी इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे असं या पाठामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे एखादी गोष्ट करण्याची इच्छाशक्तीच तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करत असते आणि ती गोष्ट तुम्ही करता म्हणून तुमच्यामध्ये इच्छाशक्तीच त्या पद्धतीने पाहिजे बाकी तुम्ही आपोआपच त्या गोष्टी करतात बाकी कौशल्यही महत्व आहे परंतु कौशल्यापेक्षाही इच्छाशक्तीला जास्त महत्त्व दिलेलं आहे मग सक्सेसफुल प्रोफेशनल थ्री इन द सेम मॅनर आणि यशस्वी व्यक्ती यशस्वी लोक ह्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करत असतात वी ऑल हॅव अ नॅचरल टॅलेंट प्रत्येकामध्ये एक नॅचरल टॅलेंट आहे सगळ्यामध्ये नॅ नैसर्गिकच त्या ठिकाणी एक गुण आहे काही जणाला गायन चांगलं करता येत असेल काही जण अभ्यासात हुशार असतील काही जण खेळात हुशार असेल काही जण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप वेगवेगळे जण भरपूर हुशार असतात म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला येत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी खचून जायचं पण काम नाही तर आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टीपैकी एकतरी गोष्ट अशी असती जे की आपला प्लस पॉईंट असते आणि त्याच प्लस पॉईंटवरती आपल्याला काम करायचं असतं म्हणून सगळ्यामध्ये एक नॅचरल टॅलेंट आहे इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन अ लाईफ आणि त्या टॅलेंटचा जर आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय म्हणून जर आपण त्याला जरा सेट म्हणजे ध्येय म्हणून जर ठरवून घेतलं त्या तो जो गुण आहे त्या गुणानुसारच आपण आपलं जर करिअर निवडलं तर शंभर टक्के वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ आपण आपल्या आयुष्यामध्ये सहजरित्या यशस्वी होऊ शकतो वी शाल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम आणि फक्त ध्येय ठरवणं महत्त्वाचं नाही तर ध्येय ठरवल्यानंतर आपण ते ध्येयाप्रती ते ध्येयाप्रती आपण कृती करणं गरजेचं आहे म्हणजे फक्त ध्येय ठरून आपण अशापर्यंत पोहोचणार नाही त्यासाठी अपेक्षित अशी कृती आपण स्वतः केली पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता सपोज आता तुम्ही त्या बघा तुमचं त्या ठिकाणी तीन चार महिन्यामध्ये आता पेपर आहे बोर्ड एक्झाम आणि बोर्ड एक्झामच्या पेपरमध्ये तुम्ही जर विचार केला मी ध्येय ठरवलेलं आहे मला नव्वद टक्के मिळवायचे पंच्याण्णव टक्के मार्क मिळवायचे किंबहुना त्यापेक्षा जास्त मार्क मिळवचे तर फक्त ध्येय ठरवून ते मार्क तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी तशा पद्धतीची कृती तुम्हाला करावी लागेल म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे अभ्यास तसा करावा लागेल म्हणून फक्त ध्येय ठरवून जमत नसतं तर त्यासाठी कृती पण तशी करावी लागत असती सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट ध्येय ठरवण्याच्या दोन महत्वाच्या बाजू असतात एक अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ एक म्हणजे ते ध्येय ठरवणं आणि दुसरं म्हणजे ते ध्येयाप्रती त्याचा पाठलाग करीत राहणं गोल्स पुट वन ॲट द हेल्प ऑफ लाईफ लाईफ देम अक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन एकदा का तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ध्येय ठरवलं ना तर तुम्ही त्या ध्येया ध्येय ठरवल्यामुळं त्या ध्येयाप्रती त्या ठिकाणी तुम्ही सतत कार्यरत असतात आणि तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या आयुष्याचे एजेंडे तयार करीत असतात दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ अ लाईफ रादर दॅन द दा सिम्पली ड्राफ्टिंग अलॉंग द लेटिंग थिंग्स हॅपन एखादी गोष्ट जसं जमेल तसं होऊन जाऊ यापेक्षा तुम्ही जर ध्येय ठरवून जर के ध्येय ठरवलेलं असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या ध्येयाच्या दृष्टिकोनानं त्या ठिकाणी आयुष्यातले प्रत्येक पाऊल टाकत असतात सेटिंग गोल्स मे ॲपिअर इझी पण ध्येय ठरवणं एकदम सोपं आहे ध्येय ठरवणं इतकं काही अवघड नाही बट फॉर सम इट इज अ क्वाईट चॅलेंजिंग पण त्या ठिकाणी म्हणजे ध्येय मिळवणं हे मात्र त्या ठिकाणी काय एक आव्हानात्मक का आहे आपल्या सगळ्यासाठी चॅलेंजिंग आहे फिअर ऑफ अ फेलर मे बी अवॉइडेड इन द ॲबसेन्स ऑफ आप एनी गोल्स सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आयुष्यात कुठलंही ध्येय ठरवा पण ते ध्येय ठरवल्यानंतर ते ध्येयाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जो कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला जो आत्मविश्वास पाहिजे तो जर नसला आणि त्या म्हणजे ध्येयाला तुम्ही मिळू शकत नाही ही जर तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तर तुम्ही त्या ध्येयापर्यंत कधी कधीच पोहोचू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये असलेला भीती तुमच्या मनामध्ये असलेली भीती तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोच पोचू शकत नाही म्हणून तुमच्यामध्ये कॉन कॉन्फिडन्स हा पक्का असला पाहिजे आत्मविश्वास हा पक्का असला पाहिजे आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वन टू अचीव देन बर बाकी काही असू द्या परंतु आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन काय मिळवायचं आहे किंवा काय करायचंय टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट रिकमंड अ फाईव्ह स्टेप अप्रोच आणि ध्येय ठरवण्यासाठी तज्ञ लोक ध्येय ठरवण्यासाठीच नव्हे तर ध्येय मिळवण्यासाठी ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तज्ज्ञ लोक पाच महत्त्वाच्या पायऱ्या सांगतात आणि त्या ज्या पाच महत्त्वाच्या पायऱ्या आहेत तर त्या महत्त्वाच्या पायऱ्या म्हणजेच त्या ठिकाणी स्मार्ट हा शब्द आहे मग स्मार्ट या शब्दातील प्रत्येक अक्षरावरती आपल्याला या ठिकाणी बारकाईने अभ्यास करायचा आहे स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ अ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रिच सक्सेस स्मार्ट गर्ल्स ही एक अशी पद्धत आहे की या पद्धतीच्या माध्यमातून आपण यशापर्यंत पोहोचू शकतो स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड म्हणजे त्या ठिकाणी यशस्वी होण्याकरता तुम्ही स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट असे असले पाहिजे मेजरेबल म्हणजे त्या ठिकाणी मोजण्यायोगे आपण ज्याला म्हणतो त्याच्यानंतर अचिवेबल म्हणजे प्राप्त होण्याजोगे साध्य होण्याजोगे आपण म्हणू शकतो रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि टाइम बाउंड म्हणजे काय विशिष्ट काल मर्यादित विशिष्ट वेळेत मर्यादित या सगळ्या पाच गोष्टी महत्वाच्या आहेत आता आपण एक एक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करू स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रिबरिक आता स्पेसिफिक इन हॉल्स आयडेंटिफाईंग स्पेसिफिक एरिया फॉर यु इम्प्रूवमेंट द मोर स्पेसिफिक एरिया द मोर ऑफ वन गोल्स कॅन बी इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टू आर द गोल म्हणजेच काय तर आपण विशिष्ट अशा गोष्टीमध्ये स्पेसिफिक विशिष्ट अशा गोष्टीमध्ये आपण त्या ठिकाणी एक प्लॅन ठरवला पाहिजे म्हणजे नेमकं आपल्याला कशात काय करायचं आहे बरोबर ते एकदा आपण जर फिक्स ठरवलं तर शंभर टक्के आपण त्या ठिकाणी सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहे म्हणजे एक विशिष्ट आपण म्हणू शकतो की एक विशिष्ट गोष्ट जर आपण ठरवून घेतली की मला माझ्या आयुष्यामध्ये या या प्रकारामध्ये ही ही गोष्ट करायची आहे तर तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस इतर गोष्टीपेक्षा जास्त असतात कारण तुम्ही त्याच्यामध्ये स्पेसिफिक आहात त्याच्यामध्ये तुमचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचमध्ये तुम्ही तुमचं करिअरसुद्धा निवडलेलं असतं म्हणून त्या ठिकाणी माणसाने आयुष्यामध्ये सक्सेस होण्याकरता स्पेसिफिक असणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस व्हाट एक्झॅक्टली इज द कॅपेसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेस समजा सपोज तुम्हाला जर त्या ठिकाणी बिल्डिंग बांधायची आहे इमारत बांधायची आहे मग इमारत बांधायची म्हटल्यानंतर साहजिकच आहे नेमकं त्या इमारतीसाठी कुठली जागा योग्य आहे त्या इमारतीसाठी किती जागा महत्त्वाची आहे त्या इमारतीसाठी त्या ठिकाणी किती तुम्हाला त्या ठिकाणी मटेरियल यूज यूज क करण्यात येणार आहे आणि त्या इमारतीसाठी तुम्हाला काय काय गोष्टी आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जरा स्पेसिफिक स्टडी जर केला तर शंभर टक्के ती इमारत त्या ठिकाणी तुम्ही चांगली आणि मजबूत बनवून जास्त दीर्घकाळ टिकेल अशा पद्धतीची तुम्ही बनू शकता म्हणून तज्ञ लोक सांगतात की माणसाला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी माणसाने स्पेसिफिक असणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपला स्पेसिफिक झाला स्पेसिफिकचा अर्थ काय होतो विशिष्ट किंवा वैशिष्ट्य स्पेसी स्पेसिफिकचा स्पेसि अर्थ होतो विशिष्ट असे ऐक नाही स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट असे बरोबर म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये विशिष्ट असलं पाहिजे आपण त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्या याच्यातला मेजरेबल मेजरेबल म्हणजे <coughs> काय <मोजन्या योगे, tose> मेजरेबल तर मेजरेबल म्हणजे काय मोजण्यायोगे मोजण्या योग्य मोजण्यायोग्य कि नाही आता मोजण्यायोग्य म्हणजे काय तर क्वांटिफाईंग गोल्स प्रोवाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल दिस मेक इट इझी टू बेंच मार्क परफॉर्मन्स थ्रू द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह व्हाईल प्लेइंग अ फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड अ पोजिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन आता मेजरेबल मेजरेबल म्हणजे काय एक प्रकारे आपण मोजणे योग्य हो मोजणे योग्य हो म्हणजे ठरून घेतलं पाहिजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये नेमकं का, आपल्याला नेम का, काय करायचंय त्यानुसार आपण जर असं ठरून घेतलं आपण जर मेजर केलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी आपण सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहे आता यदि या ठिकाणी एक उदाहरण काय दिलं आहे की फुटबॉल खेळतानाचं उदाहरण दिलं आहे फुटबॉल खेळत असताना पा सर्व एक जी टीम आहे जी विजे विजेती टीम आहे किंवा ज्या टीमला जिंकायचं असेल तर त्यांच्याकडे एक विशिष्ट रणनीती रणनीती असती बरोबर मग ती रणनीती काय असती नेमकं गोलीनं कुठं उभारायचं त्यानंतर दुसऱ्या खेळाडूंना कुठे वापरायचं त्याच्यानंतर त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी ती तिथली साईडची जी फिडिंग आहे तर ती फिडिंग ते कशा पद्धतीने करायची त्याच्यानंतर बॉल त्या ठिकाणी मोरच्या टीमच्या याच्यामध्ये आपल्याला बॉल टाकायचा आहे त्या नेटमध्ये तर त्या बॉल टाकण्यासाठी आपण कशा पद्धतीने रणनीती आखतो म्हणजे आपण आपले प्लेयरचं त्या ठिकाणी फिक्स ठिकाण आपण जर ठरवून दिलं आणि त्या पद्धतीने नियोजन केलं ह्याचं फुटबॉलचं उदाहरण दिलं मी तुम्हाला सोप्या भाषेत म्हणजे क्रिकेटचंही उदाहरण देतो क्रिकेट दे सुद्धा एखादा बॅट्समन त्या ठिकाणी डा काय म्हणते तो उजवा फलंदाज आहे का डावखुरा फलंदाज आहे म्हणजे त्यानुसार त्याला कशा पद्धतीने बॉलिंग करायची फिल्डिंग कशी लावायची आणि त्या पद्धतीने आपण जर फिक्स आपलं प्लेस जर ठरवून घेतलं तर तो खेळाडू लवकर आऊट होण्याचे चान्सेस जास्त असतात ता, म्हणजे आपण त्या ठिकाणी विशिष्ट अशा एखाद्या गोष्टीवरती फिक्स ठरवून घेतलं बेंचमार्क जर आखवला तर शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहे म्हणून माणसाने आयुष्यामध्ये स्पेसिफिक तर असलंच पाहिजे पण मेजरेबल म्हणजे त्या ठिकाणी मोजण्यायोग्य बेंचमार्क त्या ठिकाणी माणसाने आयुष्यामध्ये आखून ठेवणं गरजेचं आहे तर माणूस सक्सेस होऊ शकतो त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पहा अचिवेबल काय तिसरा मुद्दा अचिवेबल आता अचिवेबल म्हणजे काय अचिवेबल म्हणजे काय साध्य होण्याजोगे हो साध्य होण्याजोगे हो साध्य होण्याजोगे हो किंवा आपण याला म्हणू शकतो की प्राप्त होण्याजोगे हो आहे की नाही जे आपण मिळवू शकतो सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेजिनेटेड पिरियड ऑफ अ टाइम विशिष्ट कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी आपण जे काही ध्येय ठरवलेलं आहे तर ते पूर्ण करू शकतो ऑफ टेन धीस गोल्स मे ऍक्ट लाईक अ स्टिपिंग स्टोन हेल्प मिट ब्रॉडर गोल्स द फर्दर डिफाईन अ करियर ॲज अ स्टुडंट वी कॅन्ट बिकम अ प्रेसिडेंट अ प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रिच दोज हाईट इन अ फ्युचर म्हणजे आपण काय प्राप्त होण्याजोग्या जर गोष्टी जर आपण जर ठरवून घेतल्या म्हणजे आपल्यातलं पोटेन्शियल ओळखून आपण कुठपर्यंत जाऊ शकतो ही जर गोष्ट आपण जर ठरून घेतली तर आपण सक्सेस होण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे सपोज काय की सध्या तुम्ही जर विचार केला की मला पंतप्रधान व्हायचंय मला राष्ट्रपती व्हायचंय बरोबर तर तुम्ही त्या ठिकाणी आणि राष्ट्रपती पदापर्यंत सध्या आपण पोहोचू शकत नाही पण हा इन फ्युचर भवितव्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीचा विचारू शकता विचार करू शकता पण सध्या तुम्ही एक तुमच्या गावातील ग्रामपंचायत सरपंच तर होऊ शकता सदस्य तर होऊ शकता म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही जेवढा त्या ठिकाणी अचिवेबल ध्येय प्राप्त होण्याजोगे असेल साध्य करण्याजोगे असेल म्हणजे पायरी तुम्ही एक एक पायरी एक एक पायरी अगोदरची एक पायरी नंतरची पायरी जवळची पायरी त्या पद्धतीने आपण जर आपल्या आयुष्याचं नियोजन जर करायला ला लागलो तर आपण त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो बरोबर ठीक आहे चला मग त्यानंतर त्या ठिकाणी तज्ञाने अजून एक पायरी सांगितलेली आहे त्या पायरीलाच नाव पायरीचं नाव काय आहे रिअलिस्टिक खाली दिसत नसेल असेल मी वर तर, आए आए रेयलिस्टिक, रेयलिस्टिक हो, तो वाटलं तर आर ए एल आय एस टी आय सी रिअलिस्टिक रिअलिस्टिक म्हणजे काय रिअलिस्टिकचा अर्थ होतो वास्तववादी 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 आता वास्तववादी अं म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी आहे ती सिच्युएशन आपण मान्य केली पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे वास्तववादी दुनियात आपण जगलो पाहिजे म्हणजे बऱ्याचशा तरुणांना तरुणींना चित्रपटातले जीवन चित्रपटातलं लाईफ खूप आवडतं परंतु मुळात विद्यार्थी मित्रांनो चित्रपटातील व्यक्ती आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे कारण ते त्या रीलमध्ये आहे आपण रिअलमध्ये आहोत आणि रिअलमध्ये ज्या काही समस्या आहे तर आपल्या समस्या आपल्यालाच माहीत असतात आणि त्या सगळ्या समस्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्या बाजूला ठेवून त्यांनी फक्त चित्रीकरण केलं असतं म्हणून आपण रिअल लाईफ न जगता रिअल लाईफ जगलो पाहिजे आणि वास्तववादी दुनियामध्ये आपण कसं जगलो पाहिजे आणि वास्तववादी दुनियामध्ये आपण जर राहिलो तर आपण यशापर्यंत पोहोचू शकतो इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गोल्स दॅट आर विदिन अ वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ अ एक्सपर्टाईज आता त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे ध्येय ठरवणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे परंतु त्या ठिकाणी पाहतज्ञ लोक त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी तुम्हाला मोजबाब देतात मापदंड देत असतात बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक अ टाइम एखाद्या तज्ज्ञाच्या हातून त्या ठिकाणी बिल्डिंग बांधण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल बरोबर सो एक्सपेक्टिंग टू बिकम अँड एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरियलिस्टिक आता एखादी बिल्डिंग बांधायची एखादी इमारत बांधायची तर त्याला एक विशिष्ट वेळ लागणारच आहे बरोबर ना मग आपण त्या ठिकाणी वास्तववा देधून येत ना आता कल्पनात्मक विचार केला नाही एकाच दिवसामध्ये त्या ठिकाणी बिल्डिंग बांधून पूर्ण झाली पाहिजे असा एखादा एक्सपर्ट आपण शोधलो किती एखादा व्यक्ती शोधला तरी पण त्या ठिकाणी ती बिल्डिंग बांधून तुमची पूर्ण होऊ शकते का नाही आणि कदाचित झाली जरी कदाचित परंतु तो विशिष्ट कालावधी त्याला मॅच्युअर होण्यासाठी त्या बिल्डिंगला बनण्यासाठी आणि त्यातील प्रत्येक कंटेंट त्या पद्धतीचा वेळ घेण्यासाठी त्याला जर आपण वेळ जर दिला नाही तर साहजिकच आहे ती बिल्डिंग एका दिवसातली तुमच्याकडून ती बांधलेली बिल्डिंग दुसऱ्या दिवशी पडू पण शकते बरोबर म्हणून आपण वास्तववादी दुनियात जगणं खूप गरजेचं आहे बिएंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू सक्सेसफुल ॲट अटेंडिंग गोल्स आणि ध्येय ठरवताना आपण वास्तववादी जर असलो तर आपण यश यशवशापर्यंत पोहोच पोहोचण्याची शक्यता जास्त आहे इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल पर हॅप्स लॅक रिअलिझम आणि आपण त्या ठिकाणी जर समजा आक्रमक जर नसलो Uh, आपण जर आक्रमक आक्रमक नसलो आणि बचावात्मक पद्धतीचा असलो तर कदाचित आपल्याला इतकं मानावत असं यशापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही बट वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी ऑफ अ ध्येय टू दॅट पिक्चर पण आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट असं चित्र असलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट असं ध्येय असलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट असं ध्येय असलं की आपण यशापर्यंत पोहोचू शकतो आणि यशापर्यंत पोहोचवण्याचा धाडस आपण करू शकतो पण हे सगळं करीत असताना आपण रिअल जीवनामध्ये आपण जगलो पाहिजे रिअलिस्टिक आपण असलो पाहिजे बरोबर त्यानंतर याच्यातला जो शेवटचा मुद्दा आहे तर तो या ठिकाणी लेखकाने काय सांगितलेला आहे टी टी म्हणजे काय टाइम बाऊंड टाइम बाउंड टाइम बाउंड म्हणजे काय काल मर्यादित काल मर्यादित एखादी गोष्ट त्या ठिकाणी वेळ त्या त्या वेळेत होणंच गरजेचं आहे बरोबर म्हणून प्रत्येक गोष्टीचा एक वय ठरलेला असतं पहा त्या ठिकाणी शाळेत ऍडमिशन घेण्याचं पण एक वय असतं प्रत्येक वर्गाचं पण वय वय असतं नोकरीला लागण्याचं पण वय असतं बरोबर ना तर मग प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी परीक्षा फॉर्म असो किंवा एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी पात्रता असो सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी काल असतो वेळ असतो ठराविक कालावधी असतो त्या त्या कालावधीमध्येच आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो म्हणूनच तज्ज्ञ लोकांनी टाईम बाउंडला सुद्धा महत्व दिलेलं आहे इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी आणि आपण विशिष्ट कालमर्यादित असलो तर विशिष्ट आपण ध्येया ध्येयाकडे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो लक्ष केंद्रित करू शकतो टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट आता एखाद्याचं वजन वाढलेलं आहे ते वजन जर कमी करायचं ठरलं तर आपल्याला माहिती की ते वजन कमी करण्यासाठी विशिष्ट वेळ लागणार आहे बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन पण एवढंच नव्हे वजन कमी करायचं ठरवलं पण त्या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी त्यासाठी त्या, आपण जर आपलं जर कृतीच केली नाही म्हणजे जे काही समजा डाएट असो त्यानंतर तुमची एक्सरसाइज असो डेली एक्सरसाइज असो तज्ञ लोकांच्या डॉक्टरच्या अनुभवाने त्या ठिकाणी तुम्हाला जे काही डॉक्टरने सांगितलेलं आहे वजन कमी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असू त्या गोष्टीमध्ये आपण जर सातत्य ठेवलं नाही विशिष्ट वेळ देऊन सातत्य ठेवलं नाही तर आपण मला नाही वाटत त्या गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकतो म्हणून इट नेव्हर्स बिकम रिअलिटी ह्या गोष्टी आपल्याकडून होऊ शकत नाही इट मे बी एक्सरसाइज डाएट स्ट्रेस फ्री थॉट आपल्याला व्यायाम करावं लागणार आहे आहार त्या ठिकाणी कमी करावा लागणार आहे आणि विशेषतः आपल्याला काय आहे की स्ट्रेस फ्री थॉट म्हणजे ज्या डोक्याला येईल अशा पद्धतीच्या विचारापासून आपल्याला दूर राहायचंय मग त्याच्यानंतर आपण वजन पण आपलं कमी करू शकतो ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन आणि या सगळ्या गोष्टी माणसाने सातत्याने सराव जर करीत गेलं निसंकोच पण या सगळ्या गोष्टी जर आपण करीत गेलो तर हेजिटेशन डाऊट आर इंडिफरन्स बट विद इन अ डेड लाईन पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक विशिष्ट आपण काल मार्यात दाखवून ठेवली पाहिजे बरोबर ना आता काही जणांनी जर ठरवलं मला समजा पोलीस भरतीसाठी आजच रनिंगला लागलेले रनिंगसाठी त्या ठिकाणी विशिष्ट वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये मी आजच्या आजच त्या ठिकाणी पळन आणि बरोबर त्या इतक्या वेळेमध्ये जितकं मीटर आणि मी त्या ठिकाणी सक्सेस होईल असं शक्य नाही तुम्ही रोज थोडी 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 प्रॅक्टिस केली तर तुम्ही एक दिवस त्या त्या वेळेमध्ये तितका बरोबर कालावधीमध्ये तुम्ही बरोबर रनिंग करू शकता म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये तज्ज्ञ लोकांनी ह्या पाच सांगितलेल्या स्मार्ट स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड तर ह्या गोष्टी म्हणजेच आपण त्या ठिकाणी स्मार्ट या शब्दाचा अर्थ आपण म्हणू शकतो म्हणून लेखकाने शेवटी काय सांगितलेलं आहे विजन विशेष इंटेन्शन ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल आपलं ध्येय आपली इच्छा आपले जे काही स्वप्न आहे आणि आपला जे काही हेतू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे

डॉन टू द अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्युट ऑर अवर स्ट्रॅटर्जीज आपल्याला ह्या गोष्टी मिळवण्यासाठी नियोजन करावं लागणार आहे आणि नियोजन करून त्या पद्धतीने आपण जर क्रमबद्ध पद्धतीने काम करू शकलो तर आपण सक्सेस होऊ शकतो द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ अ एनर्जी वी फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट आणि आपण ज्या ताकदीनं ज्या गुणवत्तेनं आपण आपलं काम करू त्या ताकदीनं ज्या गुणवत्तेनं आपलं काम केलं तर त्याच पद्धतीचा मिळत असतं लाईफ इज अ समथिंग लाईक अ ट्रम्पेट जीवन एक प्रकारच्या तुतारी सारखं आहे तुतारी म्हणजे काय तुम्ही पाहा त्या ठिकाणी लग्न लग्न विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पाहा त्या ठिकाणी गेट पशी दोन बाजूला दोन व्यक्ती असतात जे की त्या ठिकाणी तुतारी ती अशी असते पहा बरोबर तर ते त्या ठिकाणी जितक्या वेगाने ताकतीनं त्या ठिकाणी त्याच्यात हवा भरतात तितके जितक्या ताकतीनं हवा भरतात तितक्याच ताकतीनं त्याचा आवाज त्या ठिकाणी बाहेर येत असतो म्हणजे तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी यश मिळवण्यासाठी जितकी ताकद लावाल त्या पद्धतीचं यश तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळू शकतो इफ वी डोंट पुट एनी थिंक इथ गेट एनिथिंग आप आउट आपण जर काही जर त्याच्यामध्ये टाकलच नाही आपण जर काही त्या ठिकाणी हवा भरलीच नाही तर आपल्याला आउटपुट सुद्धा काही मिळणार नाही तसं तुमच्यामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचंय तर यशस्वी होण्यासाठी जे प्रयत्न आहे ते प्रयत्न तुम्ही जर करूच शकले नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होच शकत नाही सक्सेस इज अ वॉक इन द डार्क यश मध्ये एक प्रकारचे अंधारात चालण्यासारखं आहे फायंडिंग द राईट फुटिंग आणि आपल्याला योग्य दिशा आणि योग्य पाऊल सुद्धा शोधायचं या अंधारात असून सुद्धा प्रिसियसली मास्टरिंग द स्किल कौशल्यावरती आपल्याला प्रभुत्व मिळवायचे कौशल्याचे मालक व्हायचे अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस पुढच्या पायरीपर्यंत आपल्याला जायचंय ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक समस्या या समस्याला आपण कसे सामोरे जातो यानुसार ती समस्या आपण सोडू शकतो की नाही सोडू सोडू शकतो हे आपलं ठरवलं जातं द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू सगळ्यात वी गोष्ट बीज टू फाईन आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे जर आपण जर बघितलं तर आपण पुढच्या पायरीपर्यंत जाऊ शकतो वन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड विदाऊट अ क्रॅक आणि जेव्हा आपण समोरच्या दृष्टिकोनातून समोर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू तेव्हा निश्चितपणेच आपलं पाऊल हे यशापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये हा चॅप्टर सुद्धा महत्वाचा आहे बिस्मार्ट हुशार बना हुशार व्हा बघा तुम्ही तज्ज्ञ लोक अनुभवी लोक जे आहे तर ते यश आयुष्यामध्ये यशस्वी होतात त्या यशस्वी का होतात कारण ते अशा पद्धतीचं नियोजन त्यांच्या डोक्यात असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ते, ते त्या पद्धतीने करत असतात तर निश्चितच अशा पद्धतीने आपला जो बिस्मार्ट आहे हुशार बना हा चॅप्टर तुम्हाला साध्या सोप्या आणि तुमच्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला निश्चितच संपूर्ण चॅप्टर समजला असेल अवश्य त्या ठिकाणी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला काही तुमच्या मनात प्रश्न असेल किंवा काही जरी कमेंट करायचे असेल तर तुम्ही बिंदास्त कमेंट करू शकता तुमच्या भावभावना माझ्यापर्यंत नक्कीच पोहोच करा तुमचं काही म्हणणं असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून अवश्य सांगा आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर ग्रामरचे ग्रामरचे त्या ठिकाणी लेक्चर घ्या त्यानंतर रायटिंग स्किलचे लेक्चर घ्या जसे आपले त्या ठिकाणी हे बावीस लेक्चर आपले संपन तसे आपले ग्रामरचेही लेक्चर सुरू होईल रायटिंग स्किलचे लेक्चर सुरू होईल तर विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती असेल जर तुमच्यासाठी मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू इच्छितो तर साहजिकच आहे किमान आपण दररोज लेक्चर बघत चला आणि विनंती आहे की तुम्ही जसे बघताना तसे फक्त आणि फक्त तुमच्या नातेवाईकाला तुमच्या मित्रमैत्रिणीला ना, तुमच्या वर्गातील सर्वांना तरी किमान हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अवश्य सहकार्य करा भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये वन पॉईंट फाईव्ह हीज फर्स्ट फ्लाईट त्याने घेतली पहिली बरारी हा चॅप्टर आपण उद्या घेणार आहोत आजच्यासाठी इतकंच भेटूया भ्यात। उद्याच्या पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद